नवनवीन व ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, आजच्या बातमीपत्रात मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते। चला तर नजर टाकूया हेडलाइन्स वर। केडीएमसी आयुक्तांकडून 10 पैकी 7 प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या। ठाणे कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर, एका दिवसात 1000 रुग्ण। नागरिक बेजबाबदार, यंत्रणा तोकडी। नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही आणि रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर नागपूर प्रमाणे ठाण्यातही टाळेबंदी। ठाणे शहरासाठी नवे निर्बंध, विवाह समारंभासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी। कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अखेर नवी मुंबईत कडक निर्बंध लागू। कंटेनमेंट झोन मध्ये महापालिका आयुक्तांचे निर्देश। बार रेस्टॉरंट वर मध्यरात्री धाड, हॉटेल सील आणि 245 जणांकडून दंड वसूल। 12वीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थी नोंदणीतही झाली घट, अनेक विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षेकडे दाखवली पाठ। कोरोना मुक्त होण्याच्या टक्केवारीत घट, मुंबईत 2377 नवे रुग्ण। कोरोनाविषयक नियमांचा राज्य शासन आणि रेल्वेला विसर, सामाजिक अंतराचा फज्जा, प्रवासात गर्दी कायम। 10वी 12वी उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25%। आता पाहूया सविस्तर वृत्त। केडीएमसी आयुक्तांकडून 10 पैकी 7 प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या। कल्याण डोंबिवली महापालिकेचे क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांना लाच घेताना रंगेहात अटक केल्यानंतर आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी 10 पैकी 7 प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत। कल्याणच्या क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि एका कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते। बांधकामाच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी 15,000 लाच घेताना या दोघांना ठाणे अँटी करप्शनने पकडले होते। अधिकाऱ्यांच्या बदल्या करत एक प्रकारे लाचखोरी कोणत्याही स्वरूपात सहन केली जाणार नसल्याचा संदेश आयुक्तांनी दिला आहे। मात्र बदल्या करून केडीएमसीला लागलेली लाचखोरीची लत संपुष्टात येईल का, हाच खरा प्रश्न आहे। ठाणे कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर, एका दिवसात 1000 रुग्ण। नागरिक बेजबाबदार, यंत्रणा तोकडी। गेले काही दिवस अनेक निर्बंध लादूनही ठाणे कल्याण डोंबिवली येथील कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण तसुबरही कमी झाले नाही, उलट वाढता वाढे अशा पद्धतीने कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे। बुधवारी ठाण्यात कोरोनाचे 493 नवे रुग्ण आढळले तर कल्याण डोंबिवलीत 553 नवे रुग्ण आढळले। यामुळे केवळ या 3 शहरांमधील रुग्णांची संख्या 1000 पुढे गेली आहे। नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही आणि रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर नागपूर प्रमाणे ठाण्यातही टाळेबंदी। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी 250 ते 300 नवे कोरोना रुग्ण आढळून येत असून बुधवारी दिवसभरात शहरामध्ये 500 जास्त रुग्ण आढळून आले आहेत। शहरात कोरोना रुग्ण वाढत असले तरी सध्या स्थिती शहरात टाळेबंदी लागू करण्यासारखी परिस्थिती नाही, पण नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही आणि रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर केवळ निर्बंध करून चालणार नाही, त्यासाठी नागपूर प्रमाणे टाळेबंदीच करावी लागेल असा इशारा आयुक्त शर्मा यांनी दिला आहे। ठाणे शहरासाठी नवे निर्बंध, विवाह समारंभासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी। कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने नव्याने लागू केलेल्या नियमावलीच्या आधारे ठाणे महापालिका प्रशासनाने 31 मार्च पर्यंत शहरात नवे निर्बंध लागू केले आहेत। त्यानुसार सिनेमागृह, हॉटेल, उपाहारगृह, आरोग्य सेवा वगळता अन्य सर्व कार्यालय, दुकाने अशा आस्थापना पूर्वीप्रमाणे म्हणजेच 50% क्षमतेने सुरू राहणार आहे। विवाह समारंभासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींचीच परवानगी असणार आहे। विशेष म्हणजे नव्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले तर संबंधित आस्थापनांना कोरोना महासाथ संपेपर्यंत टाळे लावण्यात येणार आहे। कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अखेर नवी मुंबईत कडक निर्बंध लागू।
कंटेनमेंट झोन मध्ये महापालिका आयुक्तांचे निर्देश। नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित व्यक्तींमध्ये वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरातील कंटेनमेंट झोन मध्ये 31 मार्च 2021 पर्यंत लॉकडाऊन लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे। तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचित केलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जावे, अन्यथा कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे। नवी मुंबई शहरात कोरोना बाधित व्यक्तींची वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कंटेनमेंट झोन मध्ये लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले। बार रेस्टॉरंट वर मध्यरात्री धाड, हॉटेल सील आणि 245 जणांकडून दंड वसूल। राजधानी मुंबईच्या ब्रिज कँडी हॉस्पिटल जवळील अर्बर दी रेस्टॉरंट अँड बार वर बुधवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास कारवाई करण्यात आली। महापालिकेच्या आरोग्य विभागातील पथकाने या हॉटेलवर धाड टाकून तब्बल 245 विना मास्क असलेल्या नागरिकांवर कारवाई केली। तसेच अनेक जणांवर कोरोना महामारी अंतर्गत गुन्हेही नोंद करण्यात आले आहेत। राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे। मुंबईतील स्थिती अद्याप बिकट नाही, मात्र अजूनही कठोर निर्बंध लावून आपण लॉकडाऊन पासून दूर राहू शकतो असे मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी स्पष्ट केले आहे। 12वीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थी नोंदणीतही झाली घट, अनेक विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षेकडे दाखवली पाठ। शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 10वी व 12वीची परीक्षा नेमकी कशी होणार याबाबत असलेली संभ्रम अवस्था, तसेच वर्षभर ऑनलाइन माध्यमातून पूर्ण न झालेला अभ्यासक्रम इत्यादी कारणांमुळे यंदा अनेक विद्यार्थी 10वी व 12वीची परीक्षा द्यायची की नाही यामध्ये अडकून पडले आहेत। या गोंधळाच्या स्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी यंदा 12वीच्या परीक्षेसाठी नोंदणी न केल्याने यंदाच्या विद्यार्थी संख्येच्या नोंदणीत काही अंशी घट दिसून येत आहे। मुंबईत 2377 नवे रुग्ण। मुंबईत दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत चालली असून बुधवारी 2377 नवे रुग्णांची नोंद झाली तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे। रुग्ण दुपटीचा कालावधी 145 दिवसांपर्यंत खाली आला आहे तर कोरोना मुक्त रुग्णांचा दर आणखीन घसरून 92% आला आहे। कोरोना विषयक नियमांचा राज्य शासन आणि रेल्वेला विसर, सामाजिक अंतराचा फज्जा, प्रवासात गर्दी कायम। ठराविक वेळेतच सर्वसामान्यांना लोकल प्रवासाचे तिकीट देण्याच्या नियमाचा राज्य शासन आणि रेल्वेला विसर पडला आहे तर स्थानकातील प्रवेशद्वाराजवळील रेल्वे पोलिसांकडून होणारी तपासणी थांबविण्यात आली आहे। रेल्वे आणि राज्य शासनाच्या नियमानुसार शारीरिक अंतर ठेवून प्रवास करण्याच्या सूचना आहेत, परंतु याचे कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीत पालनच होताना दिसत नाही। रेल्वे गाड्यांना सकाळी व सायंकाळी असलेल्या गर्दीत सर्व आसनांवर प्रवासी असतात तर 2 आसनांच्या मध्ये उभे राहून प्रवासी प्रवास करत असतात। नियमानुसार कोरोना काळात 1 लोकल मधून सरासरी 700 प्रवाशांना प्रवासाची मुभा आहे, परंतु सर्वांना त्याचा विसर पडला आहे। 10वी 12वी उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25%। इयत्ता 1 ते 9वी साठी परीक्षेचे स्वरूप शिथिल करण्याची भूमिका मंडळाने घेतली आहे। वर्गातील शिक्षण न झाल्याने परीक्षा नेमक्या घ्यायच्या कशा यावर सध्या विचार होत आहे। नियोजन समितीने परीक्षा बाबत सूचना करण्याचे जाहीर आवाहनही केले आहे। मुख्याध्यापक संघटनेने परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा निकष 35% ऐवजी 25% करण्याची शिफारस केली आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे, इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह।